समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज. एकीकडे राज्यभर लाल परी म्हणून ओळखल्या जाणारे एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच खरंच गाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कुठल्या ना कुठल्या कारणावरून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच लाल परी वादात सापडत असते. त्यातच आता सातारा पुसेसावळी बस ही चर्चेत आली आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसात एसटीचं भीषण वास्तव समोर आलंय. एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतीये. अचानक पडणाऱ्या पावसात सर्व पावसाचं पाणी हे एसटीमध्ये आत पडत होतं, त्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास सीटवर न बसता हा प्रवास उभा राहून करावा लागत आहे. शहरी भागासह अनेक ग्रामीण भागातील लोक हे एसटीवरच अवलंबून असतात. त्यातच प्रवाशांना अशा बिघडलेल्या एसटीतून प्रवास करावा लागतोय. त्यात पावसानं हजेरी लावली असता अशात सातारा पुसेसावळी एसटीमध्ये प्रवाशांना चक्क उभे राहून यावं लागलं. या मार्गावरील प्रवास हा 2-3 तासांचा आहे. त्यातच या प्रवासात गळकी एसटी चालवण्यात आली होती. पाऊस सुरू असताना पावसाचं पाणी बसच्या छपरातून प्रवाशांच्या अंगावर पडत होतं. बसच्या गळक्या छपरातून पावसाचं पाणी पडत असल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यातच सातारा रहिमतपूर नागझरी आर्वी पुसेसावळी हा प्रवास MH 14 BT 0528 या एसटीचा प्रवास असतो. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे शिक्षणासाठी सातारा पुसेसावळी या एसटीनं प्रवास करतात. त्यातच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना या एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या या गलथान कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रवी लोहारा, पुसेसावळी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.